दुसरी गोष्ट रेमडेसिवीर तुम्हाला कंपल्सरी आहे, त्याच्यावरती तुम्हाला एक मेल आयडी दिलाय, त्याच्यावर तुम्हाला फक्त फॉर्मेट मध्ये पाठवायचं आहे. एवढे दोन जे काही आपण चालू करतायत तुमच्या बरोबरच आहे. आमची अडचण अशी आहे की जे ऑक्सिजन आम्हाला पाहिजे ते वेळेवर भेटत नाही आहे, आणि त्याच्यामुळे जर पेशंटचा मृत्यू झाला तर ह्याला जबाबदार कोण झाला? ऑक्सिजनच्या अनुपलब्धतेमुळे मृत्यू होणार याला काय डॉक्टर जबाबदार नाही मला खरंच है ना. डॉक्टरचं ते काम नाही की ऑक्सिजन आणून ठेवणं त्या ठिकाणी. आता तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध नाही होत, तुम्ही काय करणार सर? नाही सर, आताची परिस्थिती अशी की माझ्याकडे चार पेशंट व्हेंटिलेटरवर, एक ऑलरेडी वारला आहे, हे चारही जर पुढील दोन तासात ऑक्सिजन नाही मिळालं ते चारही जातील. मी यांचं मला तर ते हे राहणार ना की मी यांना वाचवू नाही शकलो कारण माझ्याकडे ऑक्सिजन नव्हतं. ह्या कारणामुळे त्याचा मृत्यू होता कामा नाही. मग त्याला काहीतरी आम्हाला पर्याय व्यवस्था, जर ऑक्सिजन उपलब्ध होत नाही तर काहीतरी करून द्यावं, काय कमीत कमी त्याचा जीव तरी वाचेल त्याच्यामुळे. सर आता सर 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 आता आता सगळ्यांनी ऑलरेडी 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 सगळ्यांनी ऍडमिशन बंद केलेले आहे. ऑलरेडी गेल्या तीन चार जोवर ऑलरेडी सगळ्यांनी नवीन ऍडमिशन बंद केलेले आहे. आता विषय आहे की जे पेशंट आठ आठ दहा दहा दिवसापासून व्हेंटिलेटरवरून आउट आलेले आहे. ओके, नातेवाईकांना सांगितलं, नातेवाईक खुश आहे, आपलं पेशंट इतक्या दिवसात बाहेर आलेले. ह्या मिनिटालाच नाव अर्धात ते पेशंट जर मेलं, 24 वर्षाची मुलगी आहे नांदगावची. आपण ते कमी करू शकतो ना, तर आपण त्याचा प्रयत्न करतो. आपत्तीचा अर्थच असतो की आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे कॅज्युअलिटी होणारच आहे. सिस्टम आता परफेक्शनवर काम करू शकणार नाही, सगळ्या संसाधनांची कमतरता. आता भीती वाटायला लागली सर, आता भीती वाटायला लागलेली आहे. मॅडम करणार पडेगा, मागे हर प्लांटमेंट पोलीस ऑफिसर को नियुक्ती द्या. डिसिजन यावं लागेल सर, सगळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही काही ऍक्शन घेतली, थोडी राऊडी ऍक्शन घेतली तरी आम्ही बरोबर आहोत. कारण जर आता 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 शक्य नाही राहिलं की मालेगावसाठी तुम्ही एवढं दिलेच पाहिजे. बाबतीत पण तेच, किती ऑक्सिजन देतात, किती पर्सेंट ऑक्सिजन देतात सर? लोकसंख्येच्या आधारे पेशंटच्या आधारे किती टक्के ऑक्सिजन देतात? फक्त गव्हर्नमेंटलाच ते मान्यता देतात, बाकी प्रायव्हेटला कोणालाच नाही. माझ्याशी 700 रुपये प्रति सिलेंडरने त्यांनी मला त्या दिवशी दिले, आणि मी तेव्हा हे पण टाकलं होतं आपल्या कोविडच्या वरती आम्ही पेशंटने ऍडमिट करू शकत अशा परिस्थितीत. जर मला ऑक्सिजनच नाही तर मी पेशंटला घेऊन काय करणार? त्यामध्ये ऑब्लिगेशन त्या पार्टने त्यांच्यावरती आलं नाही, त्यांची करार नाही राहिल्या असते की त्याला अजून दुसरे तुमच्याकडे आहे करार नमक करते म्हणतात. तसं काही एमयूएनचा नाही आहे, त्याच्यावर त्यांना द्यायला कोणी बांधील नाही. गव्हर्नमेंटने काय केलं, सगळे इन्क्युलेट केले आणि गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलसाठी करून टाकले. बरोबर आहे, आता प्रायव्हेट डॉक्टरचा प्रश्न आहे जे गव्हर्नमेंटला सॉल्व करायचंच आहे. पण आता तुमची एम ओई नसल्यामुळे हे सगळे समस्या निर्माण झाली आहे. कारण हे सगळं झाले ना ते इन्फॉर्मल सिस्टीममध्ये झालं. जसं की तू आता जसं की आम्ही विचारतो की तुम्हाला कोण देतं, तू म्हणतो मला आदित्य देतो एका दिवशी, नंतर मग मला मे कावाला येऊन देतो, तुमचं पण असं काही ताळमेळ नाही. त्यामुळे आता रेकॉर्ड क्रिएशन अजून खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आता त्या सगळीकडे ऍडव्हान्स भरलेले, पण त्यांना परमिशन मिळत नाही. शेवटच्या घंटाला कोणतरी अधिकारी येऊन त्यांची गाडी भरणं थांबवलं. ही परिस्थिती ना नाशिक आपल्या नाशिक जिल्ह्यात होत आहे, पण यांना जे लिक्विड येत आहे सर, यांना जे लिक्विड येत आहे, आज लिक्विडचं टँकर घ्यायला गेलं तर 2.5 कोटी रुपये खर्च आहे. आणि ते टँकर अप्रूव्हलला सेंटरला द्यावं लागतं सर, त्याच्यामध्ये टँकर अप्रूव्हल होतो. जो क्राइसिस चलते
हर हॉस्पिटल में कितनी नीड है उस हिसाब से उसको डिस्ट्रीब्यूट करो लेकिन आपको टाइम वेस्ट कर रहे पण शासनाला काही मानक निश्चित करावं लागतं जर एखाद्या गोष्टीची जर आपल्याला इस्टिमेट काढायचे तर शासन म्हणतं व्हेंटिलेटर आता तुमची शासनाला पण माहिती आहे काही ठिकाणी सेंट्रलाइज सिस्टीम त्याच्यामुळे काही ठिकाणी ऑक्सिजन पण वाया जाऊ शकतो आज मालेगाव के सब प्राइवेट हॉस्पिटल के जितने भी डॉक्टर्स जो कोविड के पेशेंट एडमिट करते हैं आज जो मालेगाव के इंसिडेंट कमांडर है डॉक्टर मिस्टर नितिन कापड़नीस उनको मिलने आए हैं। हमारा मुख्य विषय ये है कि जो प्राइवेट हॉस्पिटल में ऑक्सीजन सप्लाई हो रही है वो पिछले 3-4 दिनों से कम कम होती जा रही है और उसकी वजह से हमको पेशेंट जो वेंटिलेटर पर है या जो ऑक्सीजन पर उनको मैनेज करना मुश्किल हो रहा है। हम पिछले 3-4 दिनों से जैसे तैसे निभा रहे थे लेकिन अगले 2 घंटे के बाद हमारे पास ऑक्सीजन नहीं है जो पेशेंट को देना चाहिए और इसमें अगर पेशेंट की जान चली जाती है तो इसके लिए जिम्मेदार कौन रहेगा। ये बात हम इंसिडेंट कमांडर साहब को बताइए, हमारी जो डेली की ऑक्सीजन रिक्वायरमेंट है वो उनको बताइए, लेकिन अभी तक उन्होंने हमको कोई ठोस आश्वासन नहीं दिया है कि आपको अभी रात में ऑक्सीजन मिलेगा कि नहीं मिलेगा। सर, अगर इसलिए आप अभी क्या डिसीजन लेंगे? इसलिए हम अभी जो हमारे आमदार है दादा भूसे साहब उनको मिलने जा रहे हैं रेस्ट हाउस पे और उनसे भी निवेदन देंगे कि हम मालेगांव वालों को नासिक में रहने के बावजूद भी नासिक में रोज के 9,700 ऑक्सीजन सिलेंडर बनते हैं और हमको उसका 10% भी नहीं मिलता है, तो कम से कम अगर वो मिलेगा तो हमारी ज़रूरत पूरी हो जाएगी और हम पेशेंट को अच्छी ट्रीटमेंट दे सकेंगे। ठीक है, अगर आपको 2 घंटा ऑक्सीजन नहीं मिला भी तो फिर क्या पोजीशन? मेरे हॉस्पिटल में अभी 4 पेशेंट वेंटिलेटर पे है, 7 पेशेंट ऑक्सीजन पे, अगर उनको नहीं मिला तो उनकी जान चली जाएगी। ठीक कि कभी ऑक्सीजन की कमी ना हो इसलिए सर, लेकिन तो अभी क्या डिसीजन होगा? अभी तो उनको 2 घंटे में ही उनका ऑक्सीजन 2 घंटे में 500 सिलेंडर जो है औरंगाबाद से एक कंपनी है वहाँ से निश्चित कर दिए उन्होंने कॉर्पोरेशन एरिया के लिए मालेगांव के, तो उसमें से 200 लड्डा को दिए हैं और 200 मेहता को दिए, तो वहाँ से वो कल से शुरू हो जाएंगे। फिर अभी सिंदर में एक कंपनी नई कलेक्टर साहब ने निर्देश दे के पुरानी दुरुस्त करके शुरू की है, तो उसमें से 200 सिलेंडर मालेगांव कॉर्पोरेशन एरिया के अस्पताल के लिए निश्चित करके देने वाले हैं। और फिर फिनाकल और रविंद्रन यहाँ से हमें कुछ हमारा रेगुलर सप्लाई आता रहता है और एक गाड़ी गजानन एजेंसी जो है सिंगर की वहाँ से आज भर के आने वाली है, लेकिन फिर भी ये पर्याप्त नहीं होने वाला, थोड़े सा प्रॉब्लम आने वाले हैं, लेकिन फिर भी कैसे मैनेज करते हैं अभी हम वो नियोजन किया है कि किसको 2-2 या 1-1 करके आधा 1 घंटा निकाल कर फिर जो रात को 8:30 बजे मेहता की गाड़ी आएगी तो फिर वो मेहता हमको सिलेंडर कंपनसेट करके देंगे।